महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांची चौकशी होणार व त्यांना पुन्हा जेलमध्ये घालणार असं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मक्ते यांनी केल्यामुळे आता सगळीकडे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे नरेश मस्के त्यांनी हे वक्तव्य केलं, त्यांनी शिंदे मुख्यमंत्री त्यांच्या समोर असताना हे वक्तव्य केल्यामुळे सर्वांकडे चर्चेचा एक मोठा विषय ठरला आहे. कारण नुकतेच संजय राऊत हे जेलमधून बाहेर आले, तर एकीकडे जितेंद्र आव्हाड यांची सुद्धा नुकतीच सुटका झाली आहे, त्यामुळे हा इशारा त्यांनाच तर नाही ना असं आता सगळीकडे चर्चेला उधाण आले. त्यामुळे नरेश मस्के यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये एकच खलबल मारली आहे की पुन्हा काही प्रकरण शिंदे सरकार बाहेर काढणार की काय, आता हे येणारा काळच ठरवणार. कायद्याने सर्व मंत्र्यांच्या चौकशी केलेल्या गैरकारभाराच्या चौकशा होणार आहेत. अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत, त्यावेळी ठीक आहे तुमचा दबाव होता, आता तुम्हाला जामीन मिळालेला आहे, त्या चौकशांचे निर्णय येतील मला वाटत नाही तेव्हा कोणाला जामीन मिळतील, त्यामुळे त्या चौकशांसाठी सुद्धा तयार राहा.